डॉक्टर अंबेडकर स्मारक तोड़ने वालों के खिलाफ कार्रवाई की मांग करते हुए अंबेडकर सांस्कृतिक भवन बचाओ कृति समिति की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने प्रदर्शन कर जिलाधिकारी को स्मारक तोड़ने वालों के खिलाफ कार्रवाई मांग का निवेदन सौंपा गया। मीडिया चे लोक मीडिया चे आमचे बांधव या आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले, आनंद झाला। आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। माननीय जिल्हाधिकारी वारंवार टोलवा टोलवीचे उत्तर देतात, पत्र देतात। दोषींवर कारवाई MTDC करेल, महानगरपालिका करेल, पोलीस प्रशासनाला आम्ही सांगत आहोत। असं तोंडी आणि लेखी हे वारंवार 2 महिन्यापासून हे आम्हाला आश्वासन देत आहेत, परंतु जिल्हाधिकारी यांच्या हातामध्ये ताकद आहे, पावर आहे की ते संबंधित पोलीस विभागाला आदेश करू शकतात, सांगू शकतात की दोषींवर चौकशी करून त्वरित कारवाई करा, त्यांना अटक करा, परंतु जिल्हाधिकारी कोणाच्या तरी दबावामध्ये काम करत आहेत। बाबासाहेबांचं स्मारक, जुनं स्मारक 1970 साली एकमेव स्मारक नागपूर शहरामध्ये असलेला, इथल्या धनमाफियांनी, इथल्या बिल्डरांनी उद्ध्वस्त करून टाकलेला आहे। आणि आंबेडकरी जनता मागील 1.5 वर्षापासून आक्रोश करीत आहे, परंतु या सरकारच्या कानावर अद्याप पावतो का? तरवरत्ना यांची एवढी कशी गेंड्याची कातडी झाली? या नागपूर नगरीच्या आया भगिनींना यांनी मागील 15 दिवसापासून सडकेवर बसवून ठेवलं, फक्त बाबासाहेबांचा स्मारक होतं त्या ठिकाणी बनवण्याच्या या मागणीसाठी ही सरकार का दुर्लक्ष करीत आहे, ही सरकार का ऐकत नाही, हा प्रश्न आंबेडकरी जनतेसमोर आता उभा ठाकलेला आहे। आणि आंबेडकरी जनता जर मनात ठाणेल तर या सरकारला सडकेवर बसवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुद्धा आंबेडकरी जनता आणि महिला या निमित्ताने देत आहे। आमची मागणी आहे, या दोषींना पाठी घालू नका। आमची मागणी आहे, या दोषींच्या कारवाया यांना सजा झालीच पाहिजे, अशी कारवाई आपण करा, त्वरित करा, या मागणीसाठी, हा निवेदन देण्यासाठी, इशारा देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांना आंबेडकरी महिला मोठ्या प्रमाणात पुरुष या ठिकाणी उपस्थित झाल्यात। मीडिया आम्हाला याही पुढे सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे।